नमस्कार, मी स्वरूप कुमार लुंकळ, जळगाव शहर सराफ असोसिएशन सचिव. माननीय अर्थमंत्र्यांनी आज बजेट सादर केला. त्या बजेट मध्ये सोन्यावर विशेषता जी एक्साइज आहे, बाहेरून येणाऱ्या सोन्यावर जी एक्साइज आहे ती 12.5% होती. पूर्वी सांगितलेल्या अपेक्षेनुसार साधारण 5% ते 7.5% पर्यंत एक्साइज व्हायला पाहिजे असा एक अंदाज होता, तो आज काही प्रमाणात तंतोतंत खरा ठरला. आज रोजी माननीय अर्थमंत्र्यांनी 7.5% एक्साइज 12.5%-वरनं 7.5% एक्साइज जरूर कमी केली, 5% एक्साइज ड्युटी कमी झाली. तसेच हे करत असताना सुद्धा जेवढा आनंद होता त्या आनंदावर थोडस विरजण, कही खुशी कही गम असा थोडा प्रकार झालाय. 2.5% जे इम्पोर्ट ऐटम होता है आपल्या, त्या ऐटमवर आयातीवर 2.5% ऍग्रीकल्चर सेस म्हणून नवीन कर लावण्यात आला. त्याच्यामुळे जी 12.5% एक्साइज लागत होती ती 7.5% झाली, आणि 7.5%-वर परत 2.5% ही सेस लागलं ऍग्रीकल्चर. त्यामुळे फरक का जो मोठा पडणार होता तरी सुद्धा तो फरक 1,000 रुपये कमीने साधारण पडला आहे. मागील काही वर्षापासूनची जी मागणी होती की सोन्याची एक्साइज कमी व्हायला पाहिजे, ती अर्थमंत्र्यांनी 5% कमी जरूर केली, 2.5% त्याच्यावर एक्स्ट्रा अधिभार सेस लावला. तरी सुद्धा 2.5%-ने सुमारे 1,000 रुपये आजच सोन्याचे भाव 1,000 रुपयांनी कमी झाले. 50,200 रुपये विथ GST आजचा सोन्याचा दर आहे, जो 51,200 रुपये सकाळी होता. मागील वेळेपासून आपण जे पाहतो आहे, GST ही एक कमी होण्याची अपेक्षा होती, ते GST 3% GST आहे. 50,000 रुपयावर 3% जेव्हा GST लागते तर 1,80,000 रुपये किलो प्रति किलो, 1,50,000 रुपये प्रति किलो GST जेव्हा लागते, ती GST 1.5 लाख रुपये आमची एक अपेक्षा होती व्यापाऱ्यांची, की ही GST 1% येईल. व्यापारीला 12.5% एक्साइज लावली काय, 15% लावली का, किंवा GST लावली का, त्याला काय घेऊन सरकारकडनं घेऊन मोबदला देऊन पुन्हा पुढे मार्केटमध्ये द्यायचं आहे. सामान्य ग्राहकांपर्यंत जेव्हा हा माल जातो त्यांना कमीत कमी दरात मिळावा हीच व्यापाऱ्यांची भूमिका राहते. आणि एक्साइज कमी करण्यामागे महत्वाचा मुद्दा हा आहे की जेवढी एक्साइज कमी होईल तेवढी स्मगलिंग बंद होते, 2 नंबरचे धंदे बंद होतात. त्याच्यामुळे ही अपेक्षा होती, आणि अर्थमंत्र्यांनी जी 2.5% एक्साइज कमी केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. पुढे भविष्यात मला असं वाटतं की अर्थमंत्र्यांनी GST वरही असाच काही निर्णय, GST मध्ये कधी ते निर्णय घेऊ शकतात, तो निर्णय पुन्हा 3%-1% आणावा हीच माझी विनंती राहील. धन्यवाद. नमस्कार.